लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई एनसीपी के दर्जनों पदाधिकारियों ने थामा बीजेपी का झंडा। राष्ट्रवादी यूथ कांग्रेस जिलाध्यक्ष राजेश भोर ने बीजेपी में किया प्रवेश। सैकड़ों राष्ट्रवादी कार्यकर्ताओं के साथ भाजपा के हुए राजेश भोर। लोक नेता गणेश नाइक ने राजेश भोर को थमाया बीजेपी का झंडा। नवी मुंबई एनसीपी के दर्जनों पदाधिकारियों ने थामा बीजेपी का झंडा। राष्ट्रवादी यूथ कांग्रेस जिलाध्यक्ष राजेश भोर ने बीजेपी में किया प्रवेश। आज बरेच कमी की 50 ते 60 युवकांनी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। अन्य विभागातली बरेचसे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे काही पदाधिकारी, वार्डमधले काही पदाधिकारी आणि काही लीडर क्वालिटीचे काही पदाधिकारी बरेच माझ्या संपर्कात आहेत। तुर्बा स्टोरमधले आज काही पदाधिकारी दादांना भेटण्यासाठी सुद्धा आलेले आहेत आणि दादा एक काही मिनटामध्ये दादांची आम्ही भेट घालून देणार आणि 5 ते 6 दिवसामध्ये त्यांचासुद्धा त्या गोष्टीमध्ये आम्ही प्रवेश करून घेणार आहे। मला दादांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये बीजेपी हा पक्ष कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आणखी खूप बळकट होईल आणि भूमिका आहे राष्ट्रवादीतल्या अन्य पदाधिकाऱ्यांना मी बीजेपीमध्ये कसा प्रवेश करून घेईल ह्याचं माझं लक्ष लागलेलं आहे। सामान्य कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं, अशा लोकांना धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये नक्कीच त्या गोष्टी डोळ्यापुढं दिसतील।